थोड़ी मौज, थोड़ी मस्ती और खुशी हो जाए सस्ती। थोड़ी मौज, थोड़ी मस्ती और खुशी हो जाए सस्ती। जरा लाइफ एंजॉय करे, जरा सुकून ले हस्ती। जरा लाइफ एंजॉय करे, जरा सुकून ले हस्ती। थोड़ी मौज, थोड़ी मौज, थोड़ी मस्ती, थोड़ी मस्ती और खुशी हो जाए सस्ती। हंसो दोस्तों, हंसने से लाइफ में आए ईज। हंसो दोस्तों, हंसने से लाइफ में आए ईज। खट्टा नमकीन कड़वा सब कुछ लगने लगे लजीज। खट्टा नमकीन कड़वा सब कुछ लगने लगे लजीज। स्माइल प्लीज, 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 स्माइल प्लीज। अभ्यास मी। हाँ सोनिया, माझं लक्ष आहे बरं का तुझ्याकडे? हो बाबा हो। तुला वाटत असेल की मी झाडाला पाणी घालतोय म्हणजे माझं तुझ्याकडे लक्ष नाहीये। गणिताचा अभ्यास झाला का? गणिताचा हो झाला बाबा, झाला झाला। मग माझ्या प्रश्नाची उत्तर दे। बारी आठी किती? बारी आठी, अरे बारी आठी म्हणजे 12 8 चा किती? 12 8 चा आपलं नाही नाही, मी सांगतो बरोबर सांगतो, 12 8 96। अरे आता मला सांग 25 7 किती? पंचवीस सत्ते। अरे म्हणजे 25 7 जा, 25 7 जा। हो 25 7 जा। नाही येत, नाहीच येणार। मी सांगतो 25 5 125 125 150 250 250 म्हणजे 175। म्हणजे अरे म्हणजे, अरे म्हणजे 250 म्हणजे, अरे 250 म्हणजे 175 म्हणजे कसं असतं? 250 म्हणजे 75 आणि 200 म्हणजे 100 म्हणजे 200 म्हणजे 100 कसे असतील? म्हणजे 250 म्हणजे 75 नव्हे म्हणजे 75 आणि अलीकडे 100। अलीकडे 100? अलीकडे का म्हणजे काय? अरे अलीकडेच असतात ते 100। अगं त्याच्या गणिताच्या क्लासची चौकशी केलीस का? होय हो केली आहे चौकशी, उद्यापासून क्लास सुरू होणार आहे। गुड, ते जाऊ दे। मला एक सांगा, इथे झोपाळ्यावर बसून तुम्ही कोणाशी हो बोलताय? असे म्हणजे आपलं ते आपल्या सोन्याशी बोलतोय। आणि कोणाशी? सोन्याशी। तुम्हाला इथून दिसतंय सोन्या कुठे आहे ते? सांगू नको, ते समोरच्या फ्लॅट मधली खिडकी आहे ना, त्या खिडकीमध्ये मला आपल्या घराची छाया दिसते, त्याच्यात मला बरोबर दिसत आपलं सोन्या काय करते ते। हो आपला सोन्या आता आत किचन मध्ये गेला आहे डिनर घ्यायला। हो का? हा डिनर घ्यायला का? मग किचन मध्ये त्याला डिनर सर्व करायचं सोडून आपण इथे काय करताय? डिनर करत असताना तो व्हॉट्सअप वर चॅटिंग करत असतो। अरे वा वा, मला त्याला डिस्टर्ब करायला नाही हो आवडत। त्याला कशाला डिस्टर्ब करायचं? त्याचा चौकात सत्कार केला पाहिजे, नाही का? काय म्हणालात? नाही नाही, मी काय म्हणत होतो, तुम्ही ज्याला डिनर आणि लंच म्हणत होता ना, त्याला आमची काय म्हणायची माहितीये का? आमची आई त्याला म्हणायची गिळा आणि पळा एकदाच। तुमची आई म्हणजे आमच्या सासूबाई? कशाला तो विषय काढून मूड खराब करता हो? काय म्हणाली सोनू? ती ग्रीन लीफ करी फिनिश कर बर का बेटा, सगळी संपव। ग्रीन लीव करी म्हणजे आळूच फतफद। ग्रीन लीव करी म्हणजे आळूच फत। हळू बोला, हळू बोला। ग्रीन लीव्स करी म्हणजे आळूचं फतफद। मुलांना मॅकडोनल्डच्या भाषेत सांगितलं ना की चट समजतं सगळं। त्याला जर म्हटलं भरल्या वांग्याची भाजी खा तर खात नाही म्हणतो,
टफ ब्रिंजल खा म्हटलं की चट खातो। नशीबच आहे, आईच्या हातचे चार घास खातात हे लोक, ही मेहरबानीच आहे आपली। मेहरबानीच की हो काय? अरे तिला म्हटलं जा जरा सोनू दळण घेऊन ये दुकानातून, तर हात दुखतात। आणि तिथे जिमला गेलं की एवढाली वजन उचलतो बघा। उद्या दुकानात जाऊन काही आपला ना आण म्हणून तर म्हणतो सायकल दे मी नाही जाणार, आणि तिकडे ट्रेडमिल वर जाऊन मैलोन मैल पळतो। मी काय म्हणतो जिम मध्ये जायचं काय गरजच, त्याच्यापेक्षा अभ्यास करा म्हणा। नाही नाही, जिम मध्ये जायला मीच सांगितलंय त्याला, मीच लावली आहे त्याला जिम। अगं पण जिम मध्ये जाऊन पैलवान बनवायचं का त्याला? पैलवान नाही, सलमान, सलमान बनवायचंय त्याला। सलमान बनवायचंय कशाला? सलमान। अगं पण सलमान कशाला बनवायचंय? मला नाही मिळाला, माझ्या सुनेला तरी मिळवू दे। तिच्या आईला त्या सलमानच्या, अगं तो सलमान झक मारला अशी एकेकडी बॉडी बिल्डिंग आमची म्हणजे अशी होती ना। हॅलो हॅलो, हे असंच काहीतरी बॉडी बिल्डिंग शो करायला गेला होतात मध्ये, आणि आकडी भरली होती तुम्हाला आकडी, आणि हे असं पुतळा झाला होता, आणि असं घेऊन गेलो होतो आम्ही हॉस्पिटल मध्ये, तुम्हाला आठवते का? तुम्हाला आठवते आईला त्या सलमानच्या? अहो खूप दिवसात सलमानचा पिक्चर नाही ना हो आला? नाही आला ना, आपल्या चिरंजीवांना विचारा, एक वेळ इतिहासातल्या सनवाळ्या पाठ नसतील पण कुठला पिक्चर कुठे कधी रिलीज होणार आहे हे सगळं तोंडपाठ असतं अगदी तिकडे। नका हो सारखं बोलू माझ्या सोनूला। आणि अहो तुम्ही तरी काय कमी होतात का? तुम्हाला पण ती किशोर कुमारची सगळी गाणी कशी तोंडपाठ होती ना। कुमार होतो तो आमचा। मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकड़ा रह। गाणं म्हणायला सांगितलंय, समोरच्या खिडकीकडे बघायला नाही। गाणंच म्हणतोय मी। आता एखादी केशवसुतांची कविता म्हणा बरं। केशवसुतांची कविता ना, केशवसुतांची म्हणतो ना, केशवा माधवा तुझ्या नामात रे, ही केशवसुतांची कविता। मग वा 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 वा, शोलेचे डायलॉग काय तोंडपाठ होते नाही का? शोलेचे डायलॉग, अरे म्हणजे शोले म्हणजे आपला एकदम भारी पिक्चर। मग अरे ओ सांबा कितने आदमी थे। मग वा वा वा, आता एखादं पाठ्यपुस्तकातलं वाक्य म्हणता का? पाठ्यपुस्तक म्हणतो ना, म्हणतो हे बघ, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, भारत देशावर माझं प्रेम आहे, आपल्या संस्कृतीच्या परंपरांचा अभिमान। प्रत्येक पुस्तकातलं पहिलं पान तेवढं वाचलेलं दिसतंय तुम्ही, नशीबच म्हणायचं। अगं इथं आपली मुलांबद्दल चर्चा सुरू आहे, मुलांच्या बापांबद्दल नाही। तसं नाही हो, मला काय म्हणायचंय, सारखं उठसुटत्या पोरांना शिव्या घालू नये हो। पण मला एक सांगायचंय। काय? या आजकालच्या मुलं मुलींचा ना ड्रेसिंग सेन्स मला अजिबात आवडत नाही। अहो काय ते कपडे घालतात आणि काय वागतात, ते बघा ते बघा, ती राशिवडेकरांची ऐश्वर्याच आहे ना। बघा बघा काय कपडे घातलेत। अहो मी म्हणते बाई बाई, लाजा कशा वाटत नाहीत हो त्यांना? तेच तेच, तिची आई बघ, तिची आई बघ, त्यांचं चालणं बघ, त्यांचं बोलणं बघ, त्यांचं आपलं ते हे बघ, त्यांचं ते बघ, म्हणजे त्यांचा ड्रेस, हा म्हणजे किती ग्रेसफुली मेंटेन केले स्वतःला। एक वेळ बसा, आपण इथे मुलींची चर्चा करतोय। हा मग मुलींच्या आयांविषयी नाही। तसं नाही, पण मला एक, मी असा विचार करतोय की नेमकं काय बदललंय म्हणायचं, की मुलं मोठी झालीत म्हणायचं की आपलं वय झालंय म्हणायचं? हा आपलं वय का असं का म्हणतेस तू? कारण रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींऐवजी आपण मुलींच्या आयांकडे बघायला लागलोय आता। आणि बरं का, समोरच्या त्या खिडकीमध्ये एवढं टक लावून बघणं बंद करा आता। मला माहिती आहे त्या समोरच्या खिडकीच्या काचेमध्ये आपल्या घराची छाया नाही दिसत, समोरच्या छाया भावी दिसतात। आम्हाला पिक्चरला जायचंय आम्हाला सगळ्या मित्रांना। बरं आता सिनेमा आठवला का? नाही मी काय म्हणतो ऐक ना, मला ते स्ट्रब ब्रिंजल किंवा ग्रीन लीव्स करी मिळेल का? अजिबात नाही, ग्रीन लीव्स करी स्टफ ब्रिंजल फक्त माझ्या सोनूसाठी आहे। अरे माझ्यासाठी काय? तुमच्यासाठी आहे ते घ्यायचं आणि पळायचं। चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तरा मिलिए।